पृथ्वीवर निर्माण झालेली जीवसृष्टी हा ईश्वराचा म्हणजेच आत्म्याचा अद्भुत आविष्कार. त्यातही मनुष्य प्राणी म्हणजे या आविष्काराचा परमोच्च बिंदू. माणसाला इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळं साधतं ते त्याचं मन, त्याची बुद्धी व शरीर. या शरीरावर त्यानं प्रेम केलं, पण हे शरीर एक तात्पुरती नियुक्ती, ज्याला काळाची मर्यादा आहे. शरीर हे नाशवंत आहे. माणसाने शरीर खाली ठेवल्यानंतर त्या शरीराला ठेवलेल्या नावाचा उल्लेख सातबाराच्या उतारातून देखील वगळण्यात येतो. एकदा आत्म्याने शरीर सोडलं की त्या शरीराची किंमत शून्य होते. मग खऱ्या अर्थाने या जीवनाचा मालक कोण? हे जीवन व्यतीत होत असलेल्या या विश्वाचा मालक कोण? सृष्टीचा खरा मालक आत्मा आहे. मानवी हृदयात जोपर्यंत हा आत्मा असतो तोपर्यंत ते शरीर तात्पुरतं मालक म्हणून मिळवतं. तरी देखील आपल्या जीवनकाळात माणूस शरीराच्या मोहात पडून आत्म्याच्या अस्तित्वाचं विस्मरण करून टाकतो. बाह्य शरीर क्षणभंगूर असतं, परंतु आत्मा अमर आहे. अनादि काळापासून आत्मतत्व चालत आलंय आणि अनंत काळापर्यंत ते असंच चालत राहील. आत्मा म्हणजे काय? कुठे असतो आत्मा? प्रत्येक सजीवात वसलेला, सृष्टी व्यापलेला तो आत्मा. सर्व देवांचा देव म्हणजे आत्मा. सर्वांचा संचालक म्हणजे आत्मा. आणि समस्त मानवाच्या हृदयात वसलेला तो म्हणजे आत्मा. मानव जन्मतः एक शक्ती, एक ऊर्जा घेऊन जन्माला येतो. ही शक्ती, ही ऊर्जा म्हणजेच आत्मा. आत्मशक्तीच्या बळावर आपण स्वतःचा विकास करत जातो. अगदी चालायला बोलायला शिकण्यापासून जगाचे व्यवहार कळेपर्यंत. पण ह्या व्यावहारिक जडणघडणीमध्ये आपण स्वतःपासून तसंच एकमेकांपासून दुरावत चाललोय. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या गरुड झेपेनं माणूस इतका भारावून गेला की टेक्नॉलॉजी रेव्होल्युशनच्या जंजाळात तो आपलं कुटुंब आणि शेजाऱ्यांशी देखील संवाद साधणं विसरू लागला. माणसा माणसातील संवाद क्षीण होऊ लागलाय. इतकंच नव्हे तर स्वतःशी देखील संवाद साधणं त्याला जमेन असं झालंय. स्वतःशी संवाद साधणं म्हणजे नेमकं काय हेच त्याला कळेन असं झालंय. काळानुरूप माणसाच्या जीवनशैलीत बदल होणं अपरिहार्य आहे. पण जेव्हा ही जीवनशैली जगण्याच्या मूलतत्वांवर मात करू पाहते
तेव्हा आपल्या आणि आपल्याशी निगडीत माणसांच्या आणि परिणामी समाजाच्या स्वास्थ्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. जगण्याची ही स्वनिर्मित स्पर्धा काम, क्रोध, लोभ, ईर्षा, मदमत्सर यासारख्या भावनांना जन्म देत असते. प्रगत माणसाच्या कल्पनाविश्वाने जात धर्म वंशासारख्या भिंती बांधल्या. हृदयातील देव शोधण्याकरता तो विविध धार्मिक स्थळांवर चपला झिजवू लागला. पण चित्त थाऱ्यावर नसलेल्या माणसाला कसा मिळेल परमेश्वर आणि कशी मिळेल मनशांती? मग खरंच आपण आपल्या जीवनशैलीचा दर्जा उंचावला आहे का? पुरातन काळात प्रगत तंत्रज्ञान नव्हतं, पण तरी देखील मानव समाधानी होता. ताणतणाव विरहित मानवाची आयुर्मर्यादा देखील अधिक असल्याचे दाखले पुराणात आहेत. पुरातन काळातील ऋषीमुनी एकमेकांपासून अनेक कोस अंतरांनी लांब असून देखील ध्यान साधनेच्या बळावर एकमेकांच्या संपर्कात असत. ध्यान साधना करून कमावलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. प्राचीन काळात कार्यरत असलेल्या गुरुकुल शिक्षण पद्धतीतून अशा प्रकारचं शिक्षण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त केलं जाई. परमपूजनीय विश्वात्मक गुरुदेवांच्या सान्निध्यात हे आजही शक्य आहे. आपण एखाद्या व्यक्तीला फोन करण्याच्या विचारात असतो आणि तितक्यात ती व्यक्ती आपणहून फोन करून आपल्याला आश्चर्याचा धक्का देते. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण मनापासून विचार करत असतो आणि ती व्यक्ती अचानक आपल्यासमोर हजर होते. ह्याला योगायोग म्हणायचं का? आधुनिक युगात ह्याला टेलिपथी असं म्हणतात. असं होण्यामागचं प्रमुख तत्व आहे इच्छाशक्ती. ही इच्छाशक्ती प्रबळ आत्मविश्वासाच्या पायावर उभी असते आणि हा आत्मविश्वास निर्माण करण्यास कार्यरत असतो आत्मा. आत्मविश्वास म्हणजे काय? आपण ज्योतिषाकडे जाऊन आपल्या भविष्याचा वेध घेण्यास उत्सुक असतो. आपलं भविष्य जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी पिंजऱ्यातल्या पोपटावर विश्वास ठेवणं पसंत करतो. पण आजच्या कामगिरीसाठी स्वतःच्या आतल्या आवाजाला दाद देत नाही. स्वतःच्या आत्म्यावर विश्वास नसल्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आत्मविश्वासाचा अभाव असल्यास माणूस सहजगत्या अंधविश्वासाच्या आहारी जाऊ शकतो. मानवाच्या हृदयामध्ये आत्मरूपी असलेल्या अमर्याद ऊर्जेचा स्रोत वापरात आणल्यास आत्मविश्वास निर्माण होतो. सर्वसामान्य म्हणून जन्माला आलेल्या काही व्यक्तींच्या कर्तृत्वाचा आढावा घेतल्यास ही बाब सहज आपल्या लक्षात येईल. हे आपल्याला शक्य आहे? हो, हे आपल्यालाही शक्य आहे. असं यश कीर्ती प्राप्त करण्यासाठी लागणारी शक्ती आपल्या प्रत्येकात दडलेली आहे. प्रत्येकाच्या हृदयात अमर्याद अथांग ज्ञानाचं भांडार आहे. हे ज्ञानाचं भांडार म्हणजेच वर्डलेस नॉलेज. आपण केवळ व्यावहारिक जगात जगण्यासाठी लागणारं नॉलेज प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो. हे ज्ञान म्हणजे आपल्या हृदयात सामावलेल्या अमर्याद ज्ञानाचा केवळ एक छोटासा अंश आहे. हे वर्डलेस नॉलेज प्राप्त करण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग म्हणजे ध्यान. आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान. आपल्या जीवनरूपी वृक्षाचं मूळ आहे आत्मा. या वृक्षाची फळं, फुलं, पानं, फांद्या म्हणजेच आपले पालक
मित्रपरिवार, नातेवाई हा वृक्ष टवटवीत राहण्यासाठी, जोपासण्यासाठी मुळाशी पाणी घालणं म्हणजेच आत्म्याशी एकरूप होणं गरजेचं आहे. पण त्यासाठी गरज आहे योग्य मार्गदर्शनाची, सद्गुरूंची. सद्गुरूंच्या सान्निध्यात आत्मप्राप्तीचा मार्ग सोपा आणि गतिमान होतो. गुरुरूपी शिल्पकार तुमच्यातली मूर्ती आकाराला आणत असतो. दगडाचा देव होतो हे शिल्पकाराच्या देवत्वाचं देणं आहे. आत्मा हेच जगातलं एकमेव सत्य आहे. आत्मा हा चिरकाल आहे, त्याला आदी नाही, अंतही नाही. आपल्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी, यशसंपदा प्राप्त करण्यासाठी आपण सतत इतरत्र धावत असतो, धडपड करत असतो, ईश्वर नामाचा जप करत असतो. पण खरा ईश्वर हा हृदयात आहे, तो म्हणजे आत्मा. ईश्वर प्राप्तीचा साधा सरळ सोपा मार्ग म्हणजे आत्मपूजा. आत्म्याची पूजा केल्यास ती सर्व देवांची पूजा ठरते. जे संत महात्मे होऊन गेले तेही नर म्हणून जन्माला आले आणि आत्मप्राप्तीमुळे नारायण झाले. स्वतःला थोडा वेळ द्या, स्थिर व्हा. प्रबळ एकाग्रता, स्थिरता, कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची क्षमता, काम, क्रोध, लोभ, मदमत्सर यापासून मुक्तता, एकमेकांशी शब्दांविना परिणामकारक संवाद साधण्याची क्षमता, प्रबळ इच्छाशक्तीद्वारे इच्छापूर्ती, हे सर्व ध्यानामुळे शक्य आहे. आत्मचिंतन हीच यशाची पायरी आहे. अंतरंगात डोकावून पहा. आत्मारूपी ज्ञानाच्या अथांग महासागराचा शोध घ्या. मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया अविरतपणे सुरू असते. आत्मशोधाचा हा प्रवास बाल्यावस्थेत सुरू झाल्यास आयुष्याचा व्यापक दृष्टिकोन अधिक विकसित होतो. हे निर्मळ उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्याकरता विश्वात्मक गुरुदेवांच्या आशीर्वादाने अहमदनगर जिल्ह्यातील कोकमठाण येथे आत्मा मालिक ध्यानपीठाचा उगम झाला. आत्मा मालिक ध्यानपीठातर्फे स्थापित झालेल्या अध्ययन व्यवस्थेचा हेतू केवळ शैक्षणिक ज्ञान प्राप्त करून देणं नव्हे, तर विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरून समाजात आदर्श विद्यार्थी निर्माण करणं आहे. तसंच ह्या विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती, बौद्धिक आणि सांस्कृतिक कलागुणांचं सबळीकरण करणं देखील आहे. संस्थेनं आपल्या शैक्षणिक कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावत प्रत्येक ज्ञानकेंद्र अध्यापनास उपयुक्त अशा आधुनिक सोयी सुविधांसह सज्ज केलंय. कोकमठाण येथील शैक्षणिक संकुलात आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्रजी माध्यमांचे इयत्ता 1 ते 10 तसेच 12 पर्यंत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचे वर्ग चालवण्यात येतात. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आघई ह्या निसर्गरम्य ठिकाणी विश्वात्मक ओम गुरुदेव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड डिप्लोमा इथे हजारो विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या अभियांत्रिकी शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. या शाखांच्या पदवी उपक्रमाव्यतिरिक्त इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग यासारख्या अभियांत्रिकी शाखांमधील शिक्षण देखील उपलब्ध आहे.
गुरुकुल आणि विश्वात्मक ओम गुरुदेव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथल्या हॉस्टेलच्या इमारती भव्य असून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यास सर्व आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. केंद्र सरकारतर्फे विविध अभ्यासेतर परीक्षांसाठी नियोजित शिष्यवृत्ती प्राप्त करण्यात गुरुकुल येथील हजारो विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. शैक्षणिक उपक्रमांव्यतिरिक्त MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आत्मा मालिक रेसिडेन्शियल करिअर अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. देशसेवेचे मनोरथ रचणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही अकॅडमी जणू वरदान ठरत आहे. इथे निष्णात तज्ञांचं मार्गदर्शन, 24 तास खुली अभ्यास कक्षा, सुसज्ज ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम, तसंच नाश्ता, भोजन आणि राहण्याची सोय उपलब्ध आहे. अबॅकस, इंग्लिश रीडिंग आणि स्पीकिंग वर्ग, हस्ताक्षर सुधारणा उपक्रम, विश्लेषणात्मक लिखाण, श्लोक पठण, पाढे, तसंच वर्गमूळ सिद्धांतांचं सुलभीकरण यासारखे आजीवन कौशल्य वाढवण्यास हातभार लावणारे अनेक प्रकल्प इथे राबवण्यात येतात. आत्मा मालिक क्रिकेट अकॅडमी, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल ऑफ आर्ट, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल ऑफ म्युझिक अँड डान्स, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्पोर्ट्स स्कूल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण विकसित केले जातात. गुरुकुलमधील शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आली असल्याने इथल्या शिक्षण पद्धतीत एड्युकॉम, नवनीत, HCL, टीच नेक्स्ट ह्यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांचे कालसुसंगत सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अंमलात आणण्यात आले आहेत. सेमी गुरुकुल इथे वर्गनिहाय स्पर्धा परीक्षांची तयारी, विविध कार्यस्थळांना भेटीगाठी, अभ्यासिका आणि अभ्यास सफरींचं आयोजन केलं जातं. येथील सुपर नाईट ग्रुप स्टडी सत्रात स्वतंत्र देखरेखीखाली अभ्यासिका घेतल्या जातात. मनपूर्वक प्रयत्नांच्या जोडीला असणारे गुरुदेवांचे आशीर्वाद विद्यार्थ्यांना समाधानकारक आयुष्य आणि भावी कारकिर्दीच्या वाटेवर मार्गस्थ करतात. आदर्श विद्यार्थ्यांसह आदर्श नागरिक निर्माण करण्याचा हा उपक्रम आत्मा मालिक ध्यानपीठाला समाजोन्नतीच्या भरीव कामगिरीत खारीचा वाटा उचलल्याचं समाधान मिळवून देतो. मानव हा आपल्या आयुष्याच्या संपूर्ण कालखंडात विद्यार्थी दशेत असतो आणि वेळोवेळी ह्या विद्येचं दालन उघडण्याचं कार्य करत असतो आत्मा. आत्म्यापर्यंत पोहोचण्याकरता ध्यान करा, ध्यानी बना, आत्म्याची पूजा करा. विश्वात्मक गुरुदेवांनी दाखवलेली हीच दिशा आपल्याला आत्म्यापर्यंत पोहोचवेल. सर्व देवी देवतांचा देव आत्मा, सबका मालिक आत्मा. ओम गुरुदेव, ओम गुरुदेव.